रसग नमस्कार महाराष्ट्रामध्ये आपण ज्या खेळाला हुतुत् असं म्हणतो त्याला कर्नाटकात चिडूगुडू आणि पश्चिम बंगालमध्ये हाडूडुडू असं म्हटलं जातं कबड्डीतल्या या शब्दांच्या स्वरांचं संपूर्ण मिश्रण करून त्याचं कबड्डी असं नामकरण करणारे आणि या खेळाला केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित न ठेवता साता समुद्रापलीकडे घेऊन जाणारे अनेक कबड्डी खेळाडूंना विविध कंपन्यांमध्ये नोकरी मिळवायला कारणीभूत असलेले भारतीय हौशी कबड्डी फेडरेशनचे कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे से जनरल सेक्रेटरी श्री बुवा साळवी यांना आज आपण कोर्ट मार्शलमध्ये आमंत्रित केलेलं आहे बुवा कोर्ट मार्शलमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत एक सांगा मला की कबड्डी या खेळामधले तुमचं प्रचाराचं प्रसाराचं जे काम आहे त्यात ते योगदान जे आहे ते आम्हाला सगळ्यांना माहीत आहे ते, ते आम्हाला सगळ्यांना मान्यही आहे पण बुवा साळवी हे आपल्या शिस्तीचा अतिरेक करतात त्यांचा शिस्तीचा बडगा न सहन होणारा असा असतो असं जे म्हटलं जातं ते का आपल्याला काय अभिप्रेत अतिरेक या शब्दाने सूचित करायचंय ते काय मला समजलेलं नाही परंतु शिस्त पालनाशिवाय किंवा काही गोष्टींची परंपरागत जी आतापर्यंत वाटचाल होती ते करत असताना त्यामध्ये शोभा वाढवण्यासाठी म्हणून नव्हे निमित्त मात्र आमच्याकडे समारंभ म्हटला म्हणजे आरंभ आणि समारंभ कधी संपतो याचा पत्ता लागत नाही आय डिक्लेअर्ड ओपन द चॅम्पियनशिप एवढं म्हणून त्याच्यावरती जी कार्यक्रमाची सुरुवात व्हायची ती नमनाला घडाभर येईल तसं भरपूर या स्वरूपा मधली भाषणं आणि सगळा की राजकीय गणित पण राजकीय गणित म्हणण्यापेक्षा समारंभातला समा भाग जे कोणी दाते दातृत्ववाद जे कोणी याची किंमत या देणगीच्या स्वरूपात देत होते ते तसं ते वातावरण करत होते म्हणून याला पायबंद घालण्यासाठी तसंच खेळाडू वक्तशीरपणाने तिथे हजर राहणं आणि सामने होणं यात एक जो आनंद आहे रसिक जो आहे येतो तो त्या वेळेमध्ये आणि दिवसे दिवस जेव्हा वेळेच महात्म्य महत्व वाढतंय तेव्हा ते टिकवणं ही आपलं काम आहे आणि त्याच्या त्याच्याबरोबरी जाणं हे आपलं कर्तव्य ठर पण शिस्तीचा अतिरेक म्हणण्यासारख्या अशा काय घटना घडलेल्या गट आहेत तुम्हाला आता तुम्हाला अतिरेक म्हणजे उदाहरण तुम्हाला देता येतील पण तो करतो मी उल्लेख मालवण येथे जवळजवळ पंचवीस तीस वर्षांपूर्वी सरकारी पातळीवरचे राज्य क्रीडा महोत्सव चालू होता आणि त्या ठिकाणी ज्या कलेक्टर महोदयाने जेवढ्या काही सोयी ग्रामीण जगतात म्हणजे पुसल्या गेलेल्या आहेत ज्या शक्य नाहीत त्या सुद्धा उभ्या करण्याचा प्रयत्न त्या चतुरस्थ माणसाने केलं मला वाटत सोमशंकर दास बर इफ आयम नॉट मिस्टेकन म्हणजे मला असं वाटतं की ते त्यांना पुढाऱ्यांचं खास करून तेव्हा देसाई म्हणून मंत्री होते कोकणातले त्यांची बदली झाली आणि सकाळी उद्घाटनाच्या वेळा पाहतो तर दास नाहीत म्हटलं दास का नाहीत दासांशिवाय कार्यक्रमच होणार नाही असा मी ठीक या दला त्यांना असं वाटलं समारंभाचा प्रमुख म्हणून किती दृष्ट्या यांचं आपण वजन मानायचं हे बघलूया पण मी त्यांना सांगितलं कमित ते आल्याशिवाय समारंभच नाही मग कमीत कमी ते गेले सुद्धा त्यांना ताबडतोब गवर्नमेंटने पाठवण्यात आलं म्हटलं मग त्यांची खुर्ची रिकामी ठेवा ते ज्या खुर्चीवर बसणार होते ती खुर्ची खाली असली पाहिजे म्हणजे त्यांचं अस्तित्व ही खुर्ची उभी करी अशा स्वरूपाचा दंडक एक नवीन प्रस्थापित करण्याचा मी प्रयत्न केला पण बुवा तुमच्या शिस्तीच्या अतिरेक्यामुळे बरेचसे खेळाडू किंवा कार्यकर्ते हे नाराज होतात असं ऐकतो आम्ही अप्रिय पण पथ्यकर हे असावं असं म्हणणारे जे काही आपल्यासारखे निरीक्षक परीक्षक जे काय आहेत त्यांना माझी नम्र विनंती आहे की कुठेतरी सगळं म्हणजे आपण मुख्या बाहेरच्या शाळेचे जर प्रिन्सिपल व्हायचा प्रयत्न केला तर ते कसं काय हे चालायचं या दृष्टीनं कुठेतरी हा कर्मटपणा आणि कुणीतरी या बाबतीमध्ये या स्वरूपातला भाग हा स्वीकारलाच पाहिजे तो दंडक मानूनच पुढे जायला पाहिजे जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर जे काही कबड्डीच्या सामन्यांचं संयोजन सा असतं त्यामध्ये मार्गदर्शन आपलं खूप असतं मुलाचं असतं पण त्याच्यामध्ये त्या संपूर्ण आयोजनामध्ये तुमचा खूप हस्तक्षेप होतो अशी देखील तक्रार आम्हाला ऐकू येते त्यात असं आहे हा स्पोर्ट कार्यक्रम आणि तिथे डझन भर आणि दोन डझन सत्यनारायणाची महापूजा साजरी करणारे जरी नेते येऊन बसायला लागले आणि सगळं जरी करून म्हणजे हा बेशिस्तपणाचा भाग आहे स्पोर्टचा डेकोरम म्हणजे असं झालंय का असं अनेक ठिकाणी झालेले आणि जवळजवळ जो सामने भरवायला मदत करतो तो मुळी ह्याच भूमिकेचा असतो की मी यांच्यावर उपकारच करतोय त्यांचं ते त्यांनी नातात तिथल्या जे करणारे त्यांच्याशी करून घ्यावं पण खेळाच्या शास्त्रात हे बसत नाही त्याला काही एक सायन्स आहे त्या शास्त्राची उपासना करूनच आपल्याला पुढे जायचं म्हटलं तर या वैगुण्य आणखीन वाढवत नाही ती त्याचा बिमोडच झाला पाहिजे या पद्धतीच्या त्यामुळं पण पथ्यकर इलाज नाही त्याला पण अशी काही उदाहरणं त्याची आहेत का अशी खूप उदाहरणं आहेत किती सांगू म्हणजे फार मोठमोठ्या मुट लोकांच्या पर्यंतची आहेत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तो मोठेपणा घ्यायचा किंवा जणू काही हा अभ्यास मीच केलाय पण असं म्हटलेलं आहे की उच्च उदात्त आणि भव्य अशा स्वरूपातलाच कार्यक्रम मला म्हणून काही लोक ते कदाचित चेष्टेने असेल कदा गमतीने असेल भव्य दिव्य आले सगळ्या कार्यक्रमात एकतरीची भव्य दिव्यता दिसली पाहिजे क्रीडांगणाच्या समोर मीन, मी नेहमी खुर्चीवर कधीच बसत नाही मी खालीच जातो तेही काही लोकांना वाटत तुम्ही एवढे चेअरमन आणि तुम्ही सारखं काय खाली जाता प्रश्न हा आहे की ही बाब तुम्ही करायला पाहिजे हे माझ्या त्या कृतीने सूचित होत आहे ते तुम्हाला वाटलं तर अंगी बांधवून घ्या सोडून द्या पण हे असं हा कबड्डीच्या खेळामधला जो एक प्रादेशिक सूर आहे ज्याचा मी सुरुवातीला उल्लेख केला की हुतोतूत चिडूगुडू हाडूडुडू या एक स्वरातून जो एक कबड्डी असं त्याचं नामकरण करण्यात आलं तर त्याच्याविषयी बराच वादंग झाला आणि त्याचा तुम्हाला खूप त्रासही झाला असा मी ऐकतो काय परिस्थिती आहे की खेळ आंतरराष्ट्रीय जागतिक व्हावा ही आपण व्यासपीठावरची भाषणं ज्याला ऑलिम्पिक म्हणजे आलेपाक म्हणजे म्हणण्यापर्यंत आपत्ती येते ते ऐकावं लागतं अशी आपली काही पाहुणे मंडळी पण असतात कारण याची एक योग्य ती माहिती सुद्धा करून घेतल्याशिवाय आता हा गेम एशियान मुळे प्रतिष्ठा निश्चित झाला आपला गेम हा तीन सुवर्ण पदकांचा मानकरी झाला याची देखील खुणगाट किंवा याची देखील माहिती गोळा करण्याचं भाग्य आमच्या त्या पाहुण्याने जर केलं तर त्यांना जर बरं होईल पण मध्ये आता लवकरच आपण जाणार आहोत तर ती ऑलिम्पिक हे फार दूर आहे कारण जागतिक प्रवासामध्ये आता ऑलिम्पिक म्हणजे जागतिक म्हणजे एशियन गेम्स पर्यंत आणली हिरोशिमा नंतर बीजिंग, बीजिंग चायना इथे तर मला महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी ऑब्झर्व्हर म्हणून पाठवलं होतं कारण त्यावेळेला मी म्हणजे ऑल इंडिया फेडरेशनच्या नकाशात नव्हतो म्हणून ताबडतोब ते म्हणाले महाराष्ट्राच्या वतीने जाऊ दे कारण ज्यांनी जन्म दिला कारण ह्या सगळ्यात महाराष्ट्र आहे असं हे महाराष्ट्र आहे की ज्यांनी महिलांचे सामने सुद्धा जे भरवण्याला हे केलं के ते महाराष्ट्रानेच केलं डेमॉन्स्ट्रेशन देऊन नियमांच्या बाबतीमध्ये ज्या स्वरूपामध्ये नियम हे काही चुकीचे वाटतात किंवा जे अडचणीचे वाटतात किंवा योग ज्या ज्याच्याबद्दल विचार करणं जरुरीचं आहे तर ते करण्यासाठी देखील महाराष्ट्राने एकोणीसशे बावन्न साली नागपूर इथे झालेल्या मिटिंगमध्ये त्या स्वरूपाची कमिशन नेऊन या स्वरूपात नियमांच्या बाबतीत देखील बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले सदुभाऊ गोडबोले एल के गोडबोले अण्णासाहेब गोटखिंडे सांगलीचे अशी कितीतरी मंडळी आज आम्हाला अशी लाभली की ज्यांनी हे काम महाराष्ट्राच्या वतीनं केलं नवे देशाचं काम नव्हे आंतरराष्ट्रीय केलं आणि आंतरराष्ट्रीय करण्यापाठीमागची आमची तळमळ किंवा भूमिका एवढीच होती की जर आंतरराष्ट्रीय जर एका निम खेळला जातं तर भारतामध्ये आपण प्रत्येक भागामध्ये विभागामध्ये चिड्डू गुड्डू कुठे हाडूडुडू कुठे होतू तुतू कुठे वंडकली असं म्हणून कसं वागेल क्रिकेटमध्ये मात्र सहा बॉलची ओव्हर त्याच्याशिवाय पाच बॉलची नाही पण कबड्डीत मात्र मिन्न मिन्न सुर असतील तर चालतील असं केवळ आपलं आवई देताना म्हणायचं हे काय बरोबर आहे का कबड्डी स्पर्धांचं जे उद्घाटन बक्षीस समारंभ होत असतात त्यामध्ये मंत्री जे आहेत महाराष्ट्रातले विविध राजकीय पक्षांचे जे मंत्री आहेत त्यांच्याशिवाय तुमच्या शाब्दिक चकमकी फार उडतात असं आम्ही ऐकतो त्याच्या भांडणं होतात असं म्हणूया तुम्हाला मिळालेला हा रिपोर्ट खाजगी अगदी जर जर असेल तर माझा नाहीलाच आहे पण म्हणजे त्यांना सांगण्याचं काम जर करण्याची था, मी थांबत नव्हतो तेवढी माझ्याकडनं घाई म्हणा पण ती घाई खेळाच्या दृष्टीने योग्य होती असं माझं आजही मत आहे काही त्याच्यात चुकलेलं नाही हे सांगण्याची आपत्ती आली ती सांगली अहो कशाला माझी पंतप्रधान नरसिंगराव यांना केवळ वेळेवर न आल्यामुळे आम्ही सामना थांबवला नाही सुनील गावस्कर देशाचे आज एवढे मोठे भाग्यवान खेळाडू समारंभाला येणार होते समारंभाला येणार होते नवीन यांचा प्रदर्शनी सामना मुंबईत कामगार स्टेडियम सेनापती बापट मार्गावर होता आणि गाडी नादुरुस्तीमुळे ते वेळेवर आले नाहीत तोपर्यंत बाबू काका गुडबोले पुण्याचे यांच्या हस्ते मी समारंभ उरकून घेतला नवे कार्यक्रमाला सुरुवात केली इतक्यात सुनील राव आले मी त्यांना म्हटलं सॉरी कारण त्याला काही इलाज नाही वक्तशिरपणाने जाणं हे नुसतं बडबडण नव्हे ध्येय आहे आणि आम्ही ते हे बडबत राहणार आम्ही ते गाणं तसं सुरू करण्याच्या दृष्टीने आणि विशेषतः राज्य पातळीवर राष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर तेव्हा जोखीम ही आहे की आम्ही ही पथ्य सांभाळणं तरच तुम्ही ते भरा याचं तुम्ही भरवू नका पण बुवा तुम्ही मंत्र्यांच्या चकमकी उडतात मंत्र्यांबरोबर तुमची भांडण होतात म्हटलं पण शरद पवारांशी तुमची खूप जवळीक आहे आता ते कसं काय जमलं म्हणजे एकाशी भांडण एकाशी थोडी आता त्यांच्याबद्दल बरं बोलावं लागेल नाही त्याला काही इलाज नाही परंतु गंमत म्हणजे म्हणजे खेळाच्या जे केलं ते, ते अपूर्वाई समजून घ्यावी त्यांनी सगळा स्टडी करून ओळखलं की हा खेळ प्रदर्शनीय स्वरूपामध्ये गुडविल जेश्चरच्या नावावर सर्व राष्ट्रामध्ये हा गेला पाहिजे हे त्यांनी केलं पैशाच्या राशी उभ्या करून माणसांना पिटाळले आणि तुम्ही हा खेळ या खेळातल्या खुब्या याच्यातली ज्या 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 काही मिरिटच्या जागा आहेत पुण्याईच्या ज्या जागा आहेत त्या दर्शवा हे शरदरावांचा काढ आणि त्याकरता त्यांनी म्हणजे बांगलादेश पाकिस्तान ये, 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 मलेशिया आदी सर्व देशामध्ये हो दे, बँकॉक या सर्व ठिकाणी युरोप खंड सोड कारण पुन्हा घटनात्मक भाग असा आहे की प्रथम तुम्ही आशिया खंडात नंतर तुम्ही युरोप खंडात म्हणजे त्यात सुद्धा श्रेणी आहेत ऑलिम्पिकच्या अंडर तर सगळे आहेत आणि ऑलिम्पिकनी मान्य करणं हा तर एक मोठा मोठ्यातला मोठा इतिहास आहे जिथे एशियन गेम मध्ये पोहोचायला आम्हाला तीस चाळीस वर्षांची लागली। वाट पाहावी लागली ताकद खर्ची करावी लागली कष्ट त्याग तपस्यांचं घन करावं लागलं म्हणजे कितीतरी करावं लागलं पण ते करताना त्यांची जवळीक म्हणण्यापेक्षा त्यांनी हे केलं पण अशा शरदरावांच्या बद्दल हे सांगत असताना गेल्या पाच वर्षात त्यांनी पाठ केलेली हेही मात्र गौरण सांगायला पाहिजे कोणत्याही गोष्टीचा फॉलो हा व्हायलाच पाहिजे तो झाला नाही तर मग दृष्टीचा माणूस द्रष्ट्याच्या स्वरूपात जाऊन तुम्ही भेटता की नाही त्यांना फोन वगैरे करता की करतो आणि भांडतो म्हणजे मग काय त्यांची अडचण काय आता ते म्हणतात जरा जरा एवढी कामं आठपू द्या मी पाहतोय पण त्या दिवशी वर्ष झाली पाच वर्ष पाच वर्ष गेली ती जरा नाही म्हटलं तरी त्यांनी हे बघितलं की मला आता तितकासा वेळ मिळत नाही माझी मी कामगिरी जी करायची ती केली तुम्ही आता हे करून घ्या म्हटलं ही भैरवी इथे होऊ शकत मग त्यांनी कोणावर तरी सोपवावं ते काही सोपवलं जरी तरी त्यात तिडकीने पुन्हा हा फरक आहे शरद पवार हे मंत्री झाले नसते तर मला अधिक मोकळेपणाला बोलता आला असतं पण त्यांनी चार वेळा मुख्यमंत्री एकदा संरक्षण मंत्री, एक मंत्री आणि राजकीय जीवनामध्ये वावरणारे त्याच्यामुळे थोडस जपून बोलावं लागतं त्यांचं माझं राजकीय जमण्याचं काही कारणच नाही कारण मी आहे रॉइस्ट एम एन रॉय मानवतावादी पक्षाचे प्रमुख यांच्या याचा विचार पण एक आहे शरदरावांनी या करता आणि अनेकदा मी त्यांचं बघतो प्रत्येक गोष्टीवरच पथ्य की वागण्यामध्ये जी दृष्टी आहे ते अचूक असते बरोबर hmm. आणि त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले बांगलादेशला बोलवणारे हे ग्रस्त hmm. सीएम असताना सांगण्याचा प्रसंग आला ओगावाने तुम्ही मला दिवसलंच आहात तर उत्तरच घ्या मध्ये खोल्या रिझर्व्ह करण्यासाठी वेळी जपानने कळवलं की आम्ही उद्या येतो म्हणून इट वॉज हायली इम्पॉसिबल फॉर अस शक्यच नव्हतं ते एवढ्या सगळ्या लोकांना अकोमोडेशनची व्यवस्था करणं सीएम म्हणून त्यांनी प्रतिष्ठान आहे ते ताजमहलच्या कॉन्टरजवळ येऊन उभे राहिले मला सांगितलं तुम्ही तिथे या मी सगळं करून देतो आता तेवढा तो तेवढी पणा किंवा तेवढी पणा कदाचित क्रिकेटचं आकर्षण वाढणार होतं त्याचा भाग होता कि का <laughs> की काय बुवा तुम्ही कबड्डीच्या खेळाला तुमचं सगळं आयुष्य वाहून घेतलं एशियन गेम्स पर्यंत तुम्ही गेलात त्याला तीन सुवर्ण पदकं तुम्ही मिळवून दिलीत आपल्या देशाला पण या कबड्डी या खेळाला अजून ऑलिम्पिक पर्यंत आपली मजर नाही ऑलिम्पिकमध्ये एखाद्या खेळाचा जेव्हा भाग येतो तेव्हा बऱ्याच कंट्रीज मध्ये हा खेळ मान्यता पावला पाहिजे आताच तुम्हाला मी म्हणालो काही गोष्टीचा फॉलोअप व्हायला पाहिजे दहा राष्ट्र जपान ही सुद्धा एक गमतीची गोष्ट आहे की जेव्हा मेयरचं तिथलं माझ्या कॉरेस्पॉन्डंट मधनं किंवा पत्र उत्तर आलं की ताबडतोब तुम्ही भेट द्या म्हणून तेव्हा ते पत्र देऊन शरद गेलो तेव्हा त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये म्हणजे मिश्किल हसणं हे हसले आणि म्हणाले ठीक आहे म्हणजे जपाननी यांना निमंत्रण दिलंय म्हणजे काय आपलं पाठवायचं पत्र म्हणून पाठवलं असं त्यांना म्हणायचं होतं हे मी हेरलं त्यांच्या चेहऱ्यावर मी म्हटलं मला काय पाहिजे ते सांगलं का आम्ही काय थांबणार नाही आम्ही जाणार पुढे पण पुन्हा त्यांना काय वाटलं संध्याकाळी निरोपाला की मी येताना कोरियावरून मी म्हणतो ट्रान्झिट पॅसेंजर म्हणून तुम्ही उतरा उतरले ते हरवले उतरल्याबरोबर जपानने एवढी काही तयारी केली असेल कारण आम्ही अगोदरच कर्नाटकाची दोन चांगली शिक्षित मुलं जी नियम आणि सगळी बाकीची बाजू ही त्या लोकांना या खेळासंबंधीची पटवतील दीडशे चुकड्या त्या मुलाने तयार केल्या होत्या श्रीनिवासन त्याचं नाव त्या मुलाचं त्याने त्या स्वरूपाचा प्रयत्न करून त्या ठिकाणी इतक्या उत्तम दरेनं कबड्डीचं वलय निर्माण केलं ते बघितल्यानंतर आणि सॅल्यूट आणि त्या खेळाडूंच्या वतीनं मानवंदनामं घेतल्यानंतर शरदराव म्हणाले मी कुठे आलोय म्हणजे पूर्णतया ते हरवलेच या सगळ्या प्रकरणात आणि ताबडतोब त्यांनी जपानचे दोन दौरे दोन दौरे म्हणजे दोनदा टीम्स पाठवल्या हो एवढ्यासाठी की अगदी जपान आपल्या जवळ आणि हे करण्याचा ऐतिहासिक मान त्यांनीच मिळवला पण राष्ट्रीय स्पर्धामध्ये आपल्या महाराष्ट्राची मात्र एकूण कबड्डीमध्ये मध्ये थोडी पिछेहाट झालेली दिसते तर याच कारण काय असावं वीस वर्ष आम्ही जिंकलो आमचे सत्कार समारंभ मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर म्हणजे यशवंतरावांनी जी फुंकर घातली या खेळाला ते कधी पदाधिकारी झाले नाहीत पण विजयवाड्याला होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डीच्या सामन्यांच्या वेळा त्यांचा सा फोन येतो सुदैवानं कानेकरांची कन्यका ही आमची कप्तान होती तिनेच तो फोन पहिला घेतला कारण घरचे त्यांच्या काय परिचयाचाही भाग होता जर ते म्हणाले आधी आहेत का तिथे पुढारी म्हणजे ते मला पुढारी म्हणायचे प्रकतीने म्हणायचे मी तो घेतला ते म्हणजे काय सर म्हणायचं काही नाही सगळ्या मुलांना घेऊन पहिलं घरी यायचं आणि जी आर करून टाकला गव्हर्नमेंटच्या वतीने प्रतिवर्षी जिंकल्यानंतर यांचा सत्कार झाला पाहिजे पण त्याच ग्रस्थांनी एकदा सेंट झेव्हियर कॉलेजच्या मैदानावर ऐतिहासिक उद्गार काढले की जर सारखेच तुम्ही जिंकत राहिले तर हा खेळ अन्य राष्ट्रात रुजला आहे कुणी म्हणावा म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर नकळतच आलं हे तुम्ही लक्षात घ्या पण अशा थाटात वावरणारा महाराष्ट्र अगदी चारी चित करणारा महाराष्ट्र हलके हलके हरियाणा पंजाब मध्य प्रदेश त्याच्यानंतर इकडे गोवा ही सगळी राज्य ही उभारली नुसती उभारेल नाही एकवटली आणि गवचणी आकाशाला कुणी घालायची तर प्रत्येक पराक्रमी वीर पुढे चालला या खेळातला कोपरा रक्षक उत्तम मध्यरक्षक उत्तम चढाई करणारा उत्तम पाठलाग करणारा ही मी नाव अशाकरता घेतली जरी काही लोकांना समजली न समजली तरी की ह्या त्यातले बारकावे आहेत किंवा ह्या जागा आहेत नैपुण्याच्या याच्यावर आत्मसात करण्यासंदर्भातला भाग जो काही कोणी केला असेल तर या बाबतीत जो घडला तो इतरही जणांनी त्याचा अभ्यास करून त्याचा पाठपुरावा केला आमच्याकडे काय उलटी परिस्थिती मिळाली बँक ऑफ महाराष्ट्राचे गोखले नावाचे एक ऑफिसर होते त्या दिवशी त्याने एकदा मला घरी ऑफिसमध्ये बोलवलं खिडकी उघडी केली म्हणजे तुझा चहापान नंतर सत्कार तुझा नंतर पण दुसरं हे आधी बघ खिडकी उघडली क्रीडांगणावर मंडळी किती आहेत पहा म्हणजे सराव त्याचं सारवण झालं म्हणजे सराव राहिलाच नाही कुठल्याही खेळाचा सराव प्रॅक्टिस ज्याला म्हणतात ही अतिशय जरुरीची बाब आहे ही नोकरी लागल्यानंतर पोटाचा घेर वाढावा याची काळजी प्रत्येकाने घेतली ती चालली कचेरीचा कधी पत्ता नाही आणि त्याला देण्यासंदर्भातल्या आपली कष्टाची बाजू त्या कष्ट श्रम हे श्रम हे राहिलेच नाही बरोबर मी या दृष्टीने नेहमी उदाहरण देतो बापू नाडकर्णी

यामधला फरक तर तुम्ही आता सांगितलात पण मग एकूण भविष्यामध्ये आपल्या कबड्डीच होणार काय महाराष्ट्राच्या कबड्डी खेळ मला स्वतःला असं वाटतं की या बाबतीत कठोर आत्मपरीक्षण हाच त्याच्यावरती उत्तम तोडगा आहे आणि तो नुसता मान्य करण्यापुरता जुजबी प्रकार असता कामा नये तर आत्मनिरीक्षण हे प्रवृत्त करणार झालं पाहिजे की प्रत्यक्ष क्रीडांगणावर अगदी कुमार गट किशोर गट याच्यापासून लालन पालन करून आपण त्यांना वाढवून हे सद्गुण वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे पण आज कौटुंबिक व्यवस्था मोडकळीस आलेली आहे संबंध लोक कोण घाटकोपरला राहतो कोण याला राहतो प्रॅक्टिसला कुठे येणार जी मैदानं आहेत ती मैदानं देखील चढवली जात नाही एका बाजूला सरकार आता स्टेडियम मुवमेंटमध्ये घुसलेला आहे पण तो स्टेडियमवर बँडबाजा लावायचा ऑर्केस्ट्रा ठेवायचा की कुठले सराव खेळांचे करायचे याबद्दलचे प्रश्न आहेत नंतर मोठमोठ्या खेळाडूंनी बक्षीस पात्र म्हणून जमिनी घेऊन तिथे आम्ही कोचिंग निर्माण करणार आहोत असं सांगणारे महाभाग नाव मी घाबरणार नाही म्हणजे कारण त्यावेळेला मुख्यमंत्र्यांना सांगायला मीच माणूस होतो पुढे मी, मी, मी सांगितलं की यांना जमीन देऊ नका काय येईल लात मारतील तिथे पाणी काढू शकतील अशी ज्यांची ताकद आहे त्यांना तुम्ही जमिनी कसल्या देता ग्राउंड द्यायचे असतील तर जे खेळ माणूस नाही 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 घाबरणार नाही मग त्याच्यात क्रिकेटर्स जास्त आहेत जे काय करणार आहेत तर म्हणे एक शिबिर भरवणार आहोत आम्ही एक त्या स्वरूपात स्वतंत्र एक आघाडी निर्माण करणार ती व्यक्तिगत तिकडं कबड्डीच्या खेळासाठी काही सरकार पुढे येत नाही तेवढं करण्याकरता येत नाही ग्रँड आता गेल्या दोन वर्षामध्ये सरकारी म्हणजे जा अगदी जाहीरपणे मी पूर्वी सरकारी अधिकारी होतो मी डेप्युटी डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स पर्यंत होतो हा त्यांचा मोठेपणा जरूर मला सांगितलं पाहिजे की मला काही तांत्रिक शैक्षणिक किंवा बाकीच्या पात्रतेचा भाग हा बाजूला करून स्पेशल केस म्हणून वानखेडे साहेबांनी माझी करून मला हे केलं होतं मग त्यांचं एका दृष्टीने उपकाराचं ओझ माझ्या खांद्यावर असताना देखील आज दोन वर्षात अनुदान ही बाबत शिल्लक ठेवलेली आहे अडचणी असतील बुआ तुम्ही सतत कबड्डीच्या स्पर्धा मीटिंग या सगळ्यामध्ये खूप व्यस्त असता तुमचं वय मला वाटतं आता किती आ... एकाहत्तरात प्रवेश मध्ये प्रवेश तर या सगळ्या गडबडीमध्ये संसाराच्या कबड्डीकडे तुमचं दुर्लक्ष झालं असं वाटत नाही का तुम्हाला असं आहे अपेक्षे वाचून उपेक्षिले गेलेले असं मी स्वतःबद्दल कसं म्हणू की गौरवाचे हार पडती गळा परंतु काट्यांचे स्वीकारायला देखील पुढे गेलं पाहिजे काय असं अशी कारण काय झालं जरा माझ स्वतःच लग्न जीवनात ज्याला स्थायी स्वरूप म्हणतात एक निश्चितपणे माणूस उभा आहे घरदार बाकी सगळ्या गोष्टी आम्ही सगळेच बंधू विळा आवडीचे दिवंग नुकताच दिवंगत झाले दत्ताजी साळी प्रत्येकाचा पंथ वेगळा त्याची विचारसरणी वेगळी त्यांचं कामकाज वेगळं दृष्टीने जेवढं त्या स्वरूपामध्ये एकमेकांची मदत एकमेकाला लाभायची ते मला मिळाली नाही आणि मी सदैव हा दौऱ्यावर ठिकठिकाणी जाणं आणि मी हा विषय इतका बे बेचेनीचा किंवा कोण घेतला की सारखं या विषयी तंत्र मंत्र घ्यास हा एक कबड्डीला एक कबड्डीला वाहून घेत पण तुम्ही आज... स्वतः कबड्डी खेळलात का सोलापूरला से... पर... सेना सेवा दलाच्या शाळेमध्ये सेवा दल म्हणून जी किल्ल्यासमोर एम... जी शाळा आहे त्या शाळेमध्ये झालेल्या सामन्यामध्ये भाग घेतला मुंबईच्या मुंबईच्याही शाळे सामन्यामध्ये म्हणजे बॉम्बे एज्युकेशन लीगचं वरळी हायस्कूल त्यांच्या मार्फत घेतलं आयुष्यभर त्याचबरोबर इतर सांस्कृतिक करायला अमरिंद मंडळाची व्याख्यानमाला असो किंवा अभ्यास मंडळ असो ही मात्र माझी कमालीची आवड खरं सांगायचं म्हणजे मी माझ्यावर जो अन्याय करून घेतलाय तो लग्नापेक्षा या विषयाकडे माझं कमालीचं दुर्लक्ष झालं कि जिथे विचाराची आज आणि तयार आज मूलभूत दृष्टी रागवादी दृष्टिकोनातून मिळाली म्हणून मी हे अशा स्वरूपाचं स्वच्छ स्पष्ट ठणकावून बोलू शकतो आणि बघू शकतो ते त्या आहे पण तुमचा मनुष्य संग्रह इतका असताना तुम्ही राजकारणात गेला राजकारणात गेल्यानंतर म्हणजे काय होणार म्हणून तिथे सुद्धा काही व्रताची म्हणण्यापेक्षा त्यांच्या फुटपट्टीच्या मापामध्ये बसणारी माणसं लागतात हे धैर्य शरद रावांनी दाखवलं नाही तर बाकीच्या बद्दल काय बोलायचं जर म्हणायचं झालं तर जाहीर रित्या मी सांगतो हे त्यांनी धैर्य दाखवलं नाही तर बाकीच्या काय घेऊन बसत माहिती होतं यशवंतराव पण यशवंतरावने दिल्लीत उत्तर दिलं होतं एका शिष्टमंडळाला म्हणजे ते सगळे खेळाडून बोल गेलो होते ते सहज म्हणाले काही एवढे करत नाही अरे त्याचं कुठलं काम हडलंय प्रत्येक कोणीही मुख्यमंत्री पहिली त्यांची तुतारी वाचते हे सगळं आहेच कुठलं काम कधी अडलंय का बरोबर आणि अडणार नाही हे मला वाटतंय रसिक हो आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं बुवा साळवींशी ज्यांना आपण कबड्डी महर्षी असं म्हणतो त्यांच्याशी आपण बातचीत केली अर्थात त्यांच्या स्वप्नामध्ये जे आहे की बुवा कबड्डीला एक वेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर म्हणजे ऑलिम्पिकमध्ये देखील काहीतरी स्थान मिळावं आपण अशी प्रार्थना करूया की या आपल्या अत्यंत आवडीच्या खेळाला आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या हुतुतू या खेळाला आणि ज्याला आपण आता कबड्डी म्हणतो त्याला एक प्रतिष्ठा ही नक्कीच मिळेल आपण कोर्ट मार्शलमध्ये आला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार